कोरोना विषाणू तपासणीच्या सदोष किट्स प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केली आहे. राज्य सरकारने कोरोना तपासणीसाठी बीसीसी बायोटेक कंपनीकडून 12,50,000 किट्स खरेदी केल्या होत्या, मात्र त्या सर्व किट्स बोगस निघाल्यात अशी कबुली खुद्द आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनीही चौकशीच्या मागणीचं मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय. महाराष्ट्रामध्ये 16,00,000 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. देशातला सगळ्यात मोठा आकडा हा महाराष्ट्राचा आहे. राज्य सरकारनं 12,50,000 किट्स खरेदी केल्या. या किट्स खरेदी केल्यानंतर आरटीपीसीआर लॅबमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना पॉझिटिव्ह असणारे रुग्ण निगेटिव्ह येऊ लागले. आयएमसीआरच्या तपासणीमध्ये आता हे सिद्ध झालंय की जे काही 12,50,000 किट्स खरेदी केले होते हे बोगस आहेत, डुप्लिकेट आहेत, सदोष आहेत. महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याशी हे सरकार खेळतंय, कोरोनाशी खेळ चालू आहेत. महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसच्या तपासण्या करण्यासाठी या किट्सचा वापर करू नका अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यामध्ये आकडेवारी कमी दाखवण्यासाठी आमचा जालना जिल्हा उदाहरणार्थ 433 लोकांचा रिपोर्ट तपासणी झाली, 433 पैकी फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह दाखवला. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 100 लोकांना कोरोना तपासणी केली तर 30 ते 35 लोक पॉझिटिव्ह यायचे. मात्र महाराष्ट्रात ही आकडेवारी कमी करण्यासाठी हा गोंधळ चालू आहे. यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, अपहार झाला आहे. निवृत्त न्यायाधीशाकडून याची चौकशी झाली पाहिजे किंवा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी एसआयटीकडून केली पाहिजे. जर याची चौकशी केली नाही तर विधानसभेचं अधिवेशन देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आम्ही चालू देणार नाही. हो, काय झालं जालन्यामध्ये अशा प्रकारच्या किट्स जेव्हा आल्या आणि अचानकच कोरोना रुग्णाची संख्या फार झपाट्याने कमी येऊ लागली रेकॉर्डवरती, मग मी चर्चा केल्यानंतर कळलं असं की या किट्स ज्या आलायला लागतो सदोष पद्धतीचा आहे. आणि मग तातडीनं दुसऱ्या किट्स मागवल्या गेल्या आणि मग त्यानंतर 288 पॉझिटिव्ह आले. जिथं 25 यायचे तिथं 20 यायचे, कधी 40 यायचे, एकदम 288 आले. तर त्या कंपनीच्या किट्स ज्या आहेत, ज्या कंपनीनी प्रार्थाने इथं पाठवल्यात, त्या सदोष आहेत, बोगस आहेत. आणि त्याची मागणी मी चौकशीची केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय एवढं रात्रंदिवस कोरोना हटवण्यासाठी धडपड करतात, मग अशा कंपन्या ज्या बोगस कंपन्या ज्या आहेत अशा प्रकारच्या सदोष किट पाठवून मानवी जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न करतात, त्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. राहुल मुळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.